कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे स्वर्गवासी माजी आमदार राजीव राजळे स्मृती वृक्ष लागवड व संवर्धन उपक्रम आणि विविध विकास कामांचा शुभारंभ लोकप्रिय विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते संपन्न झाला. तर यामध्ये शाळा सुशोभित करणं, पोविंग ब्लॉक बसविणं, ज्येष्ठ नागरिक एसटी बस स्मार्ट कार्ड वाटप, कन्या वन समृद्धी अशा योजनेचं भाजप सदस्य नोंदणी अभियान इत्यादी कार्यक्रम संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमनाथ खेडकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे उपसभापती विष्णू अकोलकर, गोकुळ दौंड गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, विस्तार अधिकारी दादासाहेब शेळके, तलाठी शिंपले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन करून प्रास्ताविक आदर्श ग्रामसेवक प्रमोद मस्के यांनी केलं आणि सरपंच मोनालीताई राजळे यांनी आदर्श गाव बनविण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीच्या विकासासाठी अनेक जनतेसमोर मांडला. आमदार मोनिकाताई राजळे यांनी विकास कामा व्यतिरिक्त भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाकडे जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित केलं. भविष्यात पुस्तक झाल्यानंतर फर्निचर झालेलं आहे तर त्याचे लोकार्पण सोहळा असतील गावातील अंतर्गत रस्त्यातील कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये गावामध्ये होणार आहे. त्यावेळेस आपल्या सर्वांना यायचं आहे. आज आपल्या 14 तारखेला मला वाटतं समोरच्या परिसरामध्ये पेवर ब्लॉक बसवण्याचे भूमिपूजन आपल्या सर्वांच्या हस्ते झालेले आहे. आज गावामध्ये सर्वच बाबतीत आपण सर्वच मंडळी जागरूक झालेले आहे. इतर गावांच्या बरोबरीने आपल्याला गाव चांगलं झालं पाहिजे, समृद्ध झालं पाहिजे. निसर्गाच्या बाबतीत जे चक्र बदललेलं आहे ते पूर्ववत करण्यासाठी आपल्याला वृक्ष लागवडीची 33 कोटीची संकल्पना आपले वनमंत्री सुधीर भाऊ ती प्रत्यक्षात साकार करताना सामाजिक वनीकरण सर्वन विभाग असेल वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतील याचं खूप मोठं योगदान आहे. खूप मोठ्या संख्येने नाही, आपण 100 पेक्षा 10 जरी झाडं लावलं परंतु ती जगली पाहिजे, वाचली पाहिजे, जनावरांपासून त्याचं संरक्षण झालं पाहिजे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी. ही आताच मोनाली सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायतचे सदस्य किंवा सरपंच ग्रामसेवकांची नाही तर आपण गावातील ग्रामस्थ आपले गाव आहे, आपण सर्व नागरिक आहोत या भावनेतून आपल्याला काम करायचं. बरीचशी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. तुमच्या काळात भरपूर पाणी होतं, भरपूर निसर्ग होतं, तुम्हाला तरी दुष्काळ तरी टँकर तुम्ही बघितलेले नव्हते परंतु आज आमच्या पिढीला या अडचणींना सामोरं जावं लागतं. परंतु भविष्याच्या पिढीचा विचार करण्यासाठी आपल्याला आपल्या मुलांना काय द्यायचं, चार चाकी गाडी बंगला शेती एक दोन चार एकर होते ती भविष्यात 5 एकर आपण तेवढी तजवीज करून ठेवलेली आहे. परंतु मला वाटतं ह्या सर्व जरी गोष्टी विकासाच्या असतील किंवा आपल्या प्रपंचाच्या कुटुंबाच्या यशस्वीसाठी किंवा अर्थकारणासाठी गरजेच्या जरी असल्या परंतु शेवटी पाणी आणि झाडं नसतील तर भविष्यात खूप मोठी अडचण आहे. आपण बघतो आता सोशल मीडियावर असेल किंवा कुठेतरी विडंबनातून आपण चित्र बघतो त्यात आमची छोटी मुलं जर शाळेत जात असतील तर त्यांच्या पाठीला आपण शाळेचं दप्तर पाण्याची बॉटल बघतो. पण भविष्यात अशी परिस्थिती आपल्याला येऊ नये की आपल्याला ऑक्सिजनचे मास्क लावून फिरावं लागतं. आपण बघितलं असेल मोठमोठ्या शहरामध्ये दिल्ली असेल कलकत्ता असेल इथं प्रदूषण इतकं वाढलेलं आहे की 2-3 घटना अशा घडल्या की त्या आपल्या सर्वांच्या जीवावर बेतलेल्या आहेत. पण मोठ्या शहरांचं जे चांगल्या प्रकारचं डेव्हलपमेंट होत असताना विकास होत असताना तशी परिस्थिती आपल्या ग्रामीण भागावर येऊ नये. आजही आपली बऱ्यापैकी परिस्थिती आहे आणि म्हणून त्या परिस्थितीचा विचार करता भविष्याचा पिढीचा आपल्या नातवंडाचा पटवंडाचा मुलांच्या भविष्याचा विचार करत असताना आज आपल्याला हातामध्ये जेवढं शक्य आहे तेवढा निसर्ग जपला पाहिजे, पाण्याची काटकसरीने वापर केला पाहिजे. दुष्काळाला आपण सर्वच ओळखतो कारण की पुरुष मंडळीला डोके हंड्या आणण्याची गरज पडत नाही, आमच्या महिला भगिनी आणावं लागतं, हापसा आपल्यालाच मारावा लागतो. त्यामुळे पाणी पण आपण जर वापरलं पाहिजे तर आहे म्हणून त्याचा दुरुपयोग केला नाही पाहिजे. तर निर्मला काकडे, सुनंदा बडे यांनी भाजप सदस्य नोंदणी अभियानात जास्त प्रमाणात नोंदणी केली. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सोसायटी दूध संस्थेचे आजी माजी पदाधिकारी, निवृत्त कर्मचारी, महसूल, वन विभाग, अंगणवाडी, तहसील पंचायत समिती, शाळा, महाविद्यालय यांचे प्रतिनिधी देखील यावेळी हजर होते. ग्रामसेवक संघटनेच्या चेअरमन पदी दादासाहेब शेळके, व्हाईस चेअरमन पदी सुरेश खरड यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या गावच्या वतीनं भव्य दिवस नागरी सत्कार करण्यात आला. तर सूत्रसंचालन तुषार तुपे व आभार अंकुश राजळे यांनी मानले. प्रतिनिधी सुनील नजन, कॉमन न्यूज मराठी, अहमदनगर.